मी राजेंद्र बी आयबीएन लोकमतच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत नुकताच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेकडे एक प्रस्ताव दिला की मुंबईमध्ये जे उद्योग आहेत व्यवसाय आहेत जे रात्रभर चालतात किंवा रात्रभर मुंबई चालते मुंबई जागते असं आपण म्हणतो आणि मुंबई कधी झोपतच नाही अशीही चर्चा आपण ऐकतो आणि या न झोपणाऱ्या मुंबईकरांना कुठेतरी रात्रीचा जेवण मिळावं त्यांना कुठे भूक लागली तर किमान खाण्यासाठीच्या काही गोष्टी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबईत ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे चोवीस तास सातही दिवस रेस्टॉरंट सुरू राहावीत अशा प्रकारचा प्रस्ताव मागणीद्वारे मुंबई महापालिकेकडे दिला होता आणि त्या संदर्भात मुंबई महापालिकेने महासभेत तो प्रस्ताव मंजूर केला आणि त्यावरून मग आता मुंबईत रेस्टॉरंट रात्री सुरू ठेवायचे का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न काय निर्माण होईल या मुद्द्याला धरून काँग्रेसने त्याला विरोधही केलेला आहे या मुद्द्याला आपण चर्चा करणार आहोत पण सुरुवातीला आपण बघूयात की आदित्य ठाकरे नेमके काय म्हणाले की आदित्य ठाकरे म्हणाले मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या उद्योग आणि व्यवसायातल्या लोकांना जेवण मिळावं यासाठी मुंबईत रात्रभर रेस्टॉरंट सुरू ठेवावेत आणि त्याचबरोबरी मुंबई महानगरपालिकेने जसं मग म्हटलं की हा प्रस्ताव महासभेत मंजूर करून घेतला पण आता यामुळे मुंबईचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल की अशी भीती देखील एकीकडं वाटतीये पण ती भीती महापालिकेला वाटत नाही आणि याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिलाय असंही युवा युवासेने म्हटलेलं आहे त्यामुळं काँग्रेसने जो त्याला विरोध केला के आहे के या दोन्ही मुद्द्याला आपण धरून चर्चा करायची पण सुरुवातीला आपण ऐकूया आदित्य ठाकरे काय नेमके म्हणाले तुम्हाला जर आत्ता रात्री खायचं असेल अजूनही काही ठिकाणी चालू असतात गोष्टी जर तुम्हाला खायचं असेल तर मग कुठच्या तरी गल्लीत जाऊन कोपऱ्यात जाऊन ताळोखात खायला लागतं तिथे काही बर वाईट होण्याच्या पेक्षा तुम्ही जर रस्त्यावरचे जर हे रेस्टॉरंट असतील ते उघडे ठेवले तर मला वाटत नाही भर रस्त्यावर एवढा काही प्रॉब्लेम होऊ शकेल ही, शके। ही मागणी नेमकी आदित्य ठाकरेंनी ने महापालिकेपुढे ठेवली आणि याच मुद्द्याला घेऊन आपल्याला चर्चा करायची आपल्यासोबत युवासेनेचे उपाध्यक्ष समाधान सरवणकर आहेत जे पहिल्या बैठकीपासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा प्रस्ताव देण्याचा सहभागी होते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव आपल्यासोबत आहेत ते देखील ज्यांनी विरोध केला या प्रस्तावाला का विरोध होता आणि भूमिका काय होती दोन्ही समजून घ्यायचं आहे मला समाधान सुरुवात तुमच्यापासून करायची आहे प्रस्ताव नेमका काय होता आदित्य ठाकरे म्हणाले की रात्री उशिरा रस्त्यावर रेस्टॉरंट सुरू झाली तर फारसा फरक काही पडणार नाही इतर गोष्टीला कायदा सुवस्थेला पण बाधा येणार नाही बरोबर आहे आज असं झालंय की आजच्या तरुणांना ती आज गरज झालेली आहे किती झालं तरी आज अनेक ठिकाणी मुंबईमध्ये रात्री बारा नंतर चालू असतं पण त्या ठिकाणी जाऊन खाणं हे एक मिडल क्लास माणसाला परवडत नाही त्यांचे रेट्स म्हणजे शंभर गोष, रुपयाची गोष्ट ही दोनशे किंवा अडीचशे रुपयालाही मिळते आणि रेट्स वाढतात त्याच्यामुळे एक तरुणांची गरज आपण किती दिवस घाबरून जगणार आज आपल्या इथेच इंडोर सारख्या शहरात हे जर चालत असेल आणि आपण जर मुंबईत एवढी आपण जर सर मुंबई सारख्या शहरात हे जर आपण करायला घाबरत असू तर माझ्या ला, मते वेग हे सरकारची सरकारला लाज वाढायला पाहिजे जर ते असं बोलत असेल की आम्हाला भीती वाटते किंवा पोलिसांचा ताण ठीक आहे पोलिसांचा ताण आहे त्याच्यावरतीही विचार करू शकतो वेगवेगळे पर्याय त्याच्यावरती आहेत असं नाही पण हे कुठेतरी एक आज तरुणांचा विचार करून एक त्यांच्यासाठी एक फ्रीडम त्यांचं फ्रीडम काय आहे म्हणजे आपण रात्री त्यांना नऊ दहा नंतर घरातच बसून राहा म्हणजे उद्या बोलाल की तरुण मुलं बाहेर पडू नये थोड्या दिवसाने असंही येऊ हो शकतं की पण तरुणांनी किती वेळ फिरावं रस्त्यावर हो असं तरी तुम्हाला वाटतं नाही नाही असं आता मुंबई काही ठिकाणी असं आहे की जर मुलांना जर अनेक कॉल सेंटर में चालू तर कॉल सेंटर्सला रात्री बारा नंतर आपण ते कुठे खावणार काय करणार मग त्यांच्यासाठी पण आणि कुठे मुंबई हा असा शहर आहे की रात्री झोपत नाही हे आपण सगळे बोलतो पण आपण हे काही काय करणार की नाही की फक्त आपण बोलत राहणार आणि त्याच्यावरती काहीच उपाय नाही आणि मला नाही वाटत हे आदित्य साहेबांनी हे सांगितलं की केमिस्ट सुद्धा ह्याच्यात फक्त रेस्टॉरंट नाही पण केमिस्ट सुद्धा की लोकांना जी काही गरज असेल ती लोकांची उपलब्ध व्हायला पाहिजे आणि रेस्टॉरंट आता आपण फाईव्ह स्टार रेस्टॉरंट ज्या चालू असतात त्यांना कोण का नाही बंदी घालत जर तुम्हाला बंदी घालायची असेल तर त्यांच्यावरती घाला ना त्यांच्यावरती नाही फाईव्ह स्टार म्हणजे हा कायदा फक्त मिडल क्लास लोक जे असतील त्यांच्यावरतीच हा एक कुठेतरी थोपवला जात असेल तर हा चुकीच आहे आणि एक तरुण वर्गाने एक चांगला आदित्य साहेबांना सपोर्ट दिलाय की तुम्ही जे करता हे चांगले आणि तुम्ही बघत असाल की फेसबुक वरती त्यांना खूप लाइक्स येतात की तुम्ही अजून असं करत राहा आमचा तुम्हाला सपोर्ट आहे बरोबर एक प्रतिसाद तुम्हाला मी असा दावा येतो तुमचा तुम्ही तुम्ही का नेमक्या मुद्द्यांना विरोध केला की यांनी जे मुद्दे मांडले आहेत हे तुम्हाला कोणत्या धरतीवर पटत नाहीये मला हा दोन मुद्दा होता माझा जे मुद्दा होता एक तरी हे होता की जे प्रस्ताव त्यांनी ठेवला होता आणि ते पास झाला ते बीएमसी मध्ये ते मीटिंग कन्वीन त्यांनी केला कशाबद्दल होता स्पेशल मीटिंग होता ते ते मीटिंग कन्व्हीन केला होता ते डायलॅपिटेड जे जो बिल्डिंग असतात ते सिक्स्टी टू लोक जो मजगावमध्ये जे बिल्डिंग कोलॅप्स झाला त्याच्यावर त्यांना डिस्कशन करायचं होतं हे अजेंडा ठेवून त्यांनी ते स्पेशल मीटिंग कन्व्हीन केलं होता पण ह्यांचा सा आदित्य साहेबांना खुश करायला सुनील प्रभू साहेबांनी हे पण त्याच्यात घुसवला काहीतरी सेन्सिटिव्हिटी त्यांना ते बिल्डिंग जे पाडला आहे त्यात ते विक्टम्सला काहीतरी सेन्सिटिव्हिटी त्यांना दाखवायला पाहिजे कारण बीएमसीचा हा एक महत्वपूर्ण मुद्दा होता त्याच्यावर ना डिस्कशन करता हे प्रस्ताव पुढे दाखलून आमचा एक हा फेज होता सेकंड आमचा हा होता की जे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन ऑलरेडी पोलीस अंडरस्टाफ्ड आहे कुठेतरी आज तुम्ही सांगतात की रेस्टॉरंट पूर्ण चालू ठेवायचं चा। आमचा म्हणणं हे होता की पूर्ण रेस्टॉरंट सगळे रेस्टॉरंट्स ना चालू ठेवता तुम्ही एक बस स्टॉ बस डेपो असणार की रेल्वे स्टेशन असणार की एअरपोर्ट असणार हे तीन ठिकाणी तुम्ही रेस्टॉरंट्सला परमिशन द्या आणि जेव्हा हे सांगिततात की सांगतात की बी पी ओ आणि हे जे स्टाफ असतात ते रात्रभर सेकंड शिफ्ट मध्ये जॉब करतात त्यांना होम डिलिव्हरीचा सुविधा आहे आज पण तिकडे डब्बा जातो आहे रात मध्ये रात्रीमध्ये अशा नाहीत की त्याला रोडवर यावाच लागेल त्यांना जाऊन तिकडे खावाच लागेल असा काय कंपल्शन नाही आहे तिकडे परंतु ते आ, आता एक निर्णय घेताना जे पण स्टेक होल्डर्स असतात आता इकडे कोण कोण स्टेक होल्डर्स आहे हॉटेल ओनर क्लायंट लोकल रेझिडेंट्स आणि गव्हर्मेंट हे चार स्टेक होल्डर्स आहे राईट आता तुम्ही क्लायंटकडे जावा वन थर्टी पर्यंत ऑफिशियल परमिशन त्यांना भेटतात वन थर्टीच्या नंतर फक्त आणि फक्त जे लोक जॉब करतात तेच लोक खायला येतात ते लोक खायला येतात तर त्यांना होम डिलिव्हरीचा पण ऑफिसच्या डिलिव्हरीचा पण ऑप्शन आहे फर्स्ट लोकल रेसिडेंट तुम्ही कोणीतरी लोक लोकल रेझिडेंटला जाऊन विचारा माझ्याकडे माझ्या एरियामधून मला तीनशे कंप्लेंट आले आहे की हे लोकल रेझिडेंटला त्रास होणार आहेत हे रेस्टॉरंट वगैरे सगळं ओपन झालं तर तिकडे येऊन गाडी लावणार बरोबर लोक प्रॉब्लेम क्रिएट करणार थर्ड पैलू आहे हॉटेल ओनरचा तुम्ही हॉटेल ओनरला जाऊन विचारा की त्यांना चोवीस तास ऑन पाहिजे काय होटेल्स त्यांना ते परवडत नाही वन थर्टी नंतर अगर सगळेच हॉटेल ओपन झालं तिकडे ती उतने क्लायंट्स क्या विल देअर बी सो मेनी क्लायंट्स विल देअर बी सेल्स आफ्टर वन थर्टी ऑल्सो दे विल ऑल्सो नॉट अग्री बोल वन थर्टी हमारा ओव्हरेट कॉस्ट बढ जायगा आर ओव्हरेट विल गो अप तर हे कुठेतरी मला असं वाटतं की प्रॅक्टिकॅलिटीमध्ये हे खूप दूर आहे दूरदृष्य एक प्रॅक्टिकॅलिटी आणि हा रिअ‍ॅलिटी मध्ये बरोबर की वास्तवता पूर्णपणे वेगळी आहे असं तुम्ही म्हणताय जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले की हॉटेल मालक असतील ग्राहक असतील किंवा आधार जी संघटना आहे त्यांच्याशी तुमची चर्चा झाली होती नाही सर्वप्रथम आता सोसायटीज बद्दल मी एक सांगतो की ह्याचा हा प्रस्ताव मांडताना सर्वात पहिल्यांदा हे ठरतले की त्या जिथे जे रेस्टॉरंट असेल त्या सोसायटीजची एनओसी लागणार त्याच वेळी हे चालू करता येणार नाही म्हणजे बीएमसी ची अट ही तर पहिली असणारच त्यानंतर माझ्या ह्यांनी अजून मुंबई फिरलेली नाही तुम्ही रात्री बारा नंतर मोहम्मद अली रोडला एक दोन तीन चार वाजेपर्यंत तिकडे हवी तेवढी गर्दी असते लोक उतरत नाही तर चुकीचे समजूत आहे कॉलेज क्राऊड आजकाल फॅमिलीज अशा झाल्यात की जॉब वरनं घरी जाईपर्यंत दहा साडे दहा हमखास कुठच्याही माणसाला तेवढे तर वाचतात त्यानंतर तो काय करणार अकरा बारा त्यानंतर तर रात्री निघत नाही काही हॉटेल्स बाराला काही मोस्ट ऑफ द हॉटेल्स आपल्या इथे मुंबईचे बाराला बंद होतात बारा साडेबारा त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने पण हा एक चांगला हे जर झालं ते त्यांच्या दृष्टीने चांगलं होईल की रात्री नाईट आउट ते फॅमिली सोबत पण जाऊ शकतात असं नाही की फक्त त्यांच्या युथचाच फायदा होईल हा प्रत्येक म्हणजे नॉर्मल नॉर्मल या मुद्द्याला जोडून फक्त विचारायचं की जो मुद्दा तुम्ही आता सांगता की फॅमिलीला फायदा होईल तरुणांना फायदा होईल पण आता जर मुंबईचं नाईट लाईफ आपण बघितलं सर्वसामान्य कुटुंबातली मुलं रात्री बारा नंतर फिरायला जात नाहीत सर्वसामान्य कुटुंबातली मुलं रात्री बारा नंतर हॉटेलिंग फिरायला जात नाही जो क्लास बाहेर फिरतो तो क्लासच वेगळा मी तेच तुम्हाला क्लासच कुणाचं समर्थन करणार आता बाराच्या नंतर जो फिरणारा वर्ग आहे तो सगळा हाय क्लास असतो कारण की त्यांना ते रेट परवडतात आता मिडल क्लास माणसाला तुम्ही कुठेही जाल बाराच्या नंतर प्रत्येक मिडल क्लास माणसाने का अरे पण जर जायचं असेल तर तुम्ही कोण अडवणार आहे आम्ही काय फोर्स नाही कोणाला करत की कोणी जा पण जर त्याला जायचं असेल तर त्याला कोण नाही अडवू शकत आमचा सांगायला इच्छितो डिसेंबर थर्टी फर्स्ट मुंबईचा आधा क्राऊड रोडवर असतात सगळे रेस्टॉरंट ओपन असतात तुम्ही स्वतःच बघितले आहे किती मोलेस्टेशनचा केसेस झाला आहे किती यू टीजिंगचा केसेस झाला आहे ड्रंक ड्रायव्हिंगचा किती केसेस झाला आहे हे सगळं होतात हे तुम्ही मान्य करतात पूर्ण पोलीस फोर्स तिकडे रोडवर असतात हे सगळं तुम्ही मान्य करतात दोन मिनिट आता ते रेस्टॉरंट्स ओपन ठेवलं सगळे रेस्टॉरंट्स ओपन ठेवलं माझं असं म्हणणं आहे की सिलेक्टेड स्पॉट पब्लिक प्लेसेस वे ऑलरेडी प्रोटेक्शन दिलं आहे जेव्हा रेल्वे स्टेशन आहे जेव्हा बस डेपोज आहे जेव्हा जिकडे आपल्याला रेसिडेन्शियल कॉलनीजला काय दिन ऑर्डर पण मेंटेन करू शकतात मी इटरीजचा अपोज नाही करतो पण मी सगळ्या इट्रीजला ओपन ठेवायचं हे अपोज करतो बरोबर मुद्द्याकडे मी येतो समाधान मला ब्रेक घ्यायचा ब्रेक नंतर आपल्याला ही चर्चा अशी सुरू ठेवायची आहे की सगळीच रेस्टॉरंट जर उघडली गेली रात्रभर तर त्याचा किती परिणाम मुंबईकरांना दिसून येऊ शकतो किंवा त्याचा फायदा किती होऊ शकतो हा मुद्दा आपल्याला चर्चेला घ्यायचा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर परत भेट मुंबईच्या लाईट नाईट लाईफ आपण चर्चा करतो की रात्री रेस्टॉरंट उघडी ठेवावीत की ठेवू नयेत आणि ठेवली तर त्याचा फायदा होईल की अधिक काही झळ आपल्याला सहन करावी लागेल या मुद्द्याला धरून आपण चर्चा करतोय समाधान मला पुढे जाऊन चर्चेला जो मुद्दा घ्यायचा आहे तो म्हणजे जसा मगाशी प्रस्तावामध्ये हा देखील उल्लेख होता की जी रहिवाशी संकुल आहेत रेसिडेन्शियल कॉलनीज आहेत या कॉलनीजच्या ठिकाणी आज आपण ज्या परवानगी नसलेले रेस्टॉरंट जे उभे केलेले आहेत त्याचा देखील नागरिकांना नाहक त्रास होतो रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत सगळी तरुणाई बाईकवरती जाते आडाओडा करत असते आणि मग त्या कॉलनीज बंद पोलिसांना फोन जातात पोलिसांची गाडी येते आणि मग पुढे सगळं होतं पण याच्यातनं ह्या गोष्टी थांबतील का याचा विचार तुम्ही प्रस्ताव देताना केलेला होता की त्याला काही तुम्ही वेगळा पर्याय कसं होतं प्रस्ताव देताना सर्वात महत्वाचं आपण असं केलेलं की सोसायटीज आणि लोकल ऑथॉरिटीज जे पोलीस स्टेशन असून देत बीएमसी ह्यांची परवानगी शिवाय तुम्ही काहीच नाही करू शकत म्हणजे जिथे जा जर जास्त सोसायटीज असतील त्यांनी जर त्याला विरोध केला तर त्या गोष्टी होणार नाही आम्ही असं नाही बोलतो की सगळेच दुकान आहे किंवा सगळे रेस्टॉरंट चालू हवे पण जे होऊ शकतात जिथे लोकॅलिटीज नसेल जिथे काय प्रॉब्लेम नसेल तर त्या ठिकाणी व्हायला हो काहीच नाही आणि आपण कसं आहे आता हे आज तरुणांना जर आताच्या हवं असेल तरुण पिढीला तर आपण थांबवणारे ना कोण नाही जर उद्या बीएमसी दिशा देणारे पण तुम्ही थांबवायचं असं नाही बोलत नाही नाही कसं आहे आता थर्टी फर्स्ट आपल्या इथे झालं थर्टी फर्स्ट टीजिंग ज्या काही गोष्टी होतात सर्वात जास्त कुठे होतात फायव्ह स्टार हॉटेलच्या बाहेर मोस्ट जे काही काही वर्ष आधी जे च्या बाहेर झाली किंवा इंडियामध्ये पण नाही पण तुम्ही असं बोलता की रात्री जर फाईव्ह स्टार हॉटेल मधनं जर पिऊन माणूस बाहेर येतो आणि तिकडे जायला पकडतात तर तुम्ही साध्या हॉटेल साठी आम्ही काय कुठे बार चालू ठेवा असं नाही बोललोय आम्ही फक्त बोल इटरीज जे नॉर्मल इट्रीज असतील केमिस्ट असतील ह्या लोकांना चालू ठेवा आणि ही लोकांची गरज आहे आणि ज्याला जायचंय तो जाईल ज्याला नसेल जायचं ज्यांना आवड आहे आपण कोणाला थांबू नाही शकत आणि तरुण हे बघा थोडं जायला पण प्रवृत्त जायला प्रवृत्त नाही करत लोकांना जे हवं आहे तेच आम्ही सांगतोय तरुण पिढीला तरुण पिढी कुठे नाही नाही बोलत आहे तुम्ही कुठेही फिरा कुठेही आता तुम्ही बँड्राला फिरा तुम्ही शिवाजी पहा कुठेही जा तिकडे तरुण यंग मुलाला तुम्ही विचारलात किंवा जो काही ग्रुप असेल असं नाही बोलत की तुम्ही ते टपोरी क्राऊड तेवढाच घेऊन तुम्ही तेवढाच बसाल की ते आत्ता करताय एक वाजेच्या नंतर जे बाहेर येतात खायला ते कशा क्राऊड असतात ते तुम्हाला पण माहीत आहे मला पण असं काय नाही जे लोकांना ऑफिसचा टायमिंग आहे ऑफिसचा हे आहे त्यांच्यासाठी आम्ही मी सांगतो ना तुम्ही रेल्वे स्टेशन मध्ये ठेवा तुम्ही बस मध्ये ठेवा एअरपोर्ट मध्ये ठेवा यादव जे जे मुद्दे तुम्ही सांगताय बस डेपो एअरपोर्ट रेल्वे स्टेशन इथं पण बाहेरचं जर करायचं असेल तर त्याला काय केलं पाहिजे असं आहे की जेव्हा हे सांगतात की ते रेसिडेन्शियल कॉलनीज मध्ये सेव्हन्टी पर्सेंट मी ड्राफ्ट वाचला आहे सेव्हन्टी पर्सेंट कन्सेंट असलं तर तुम्ही द्या म्हणून राईट बीएमसी आणि पोलीस स्टेशन रेसिडेन्शियल कॉलनीजचा सेव्हन्टी पर्सेंट कन्सेंट झालं तरी द्या हे ड्राफ्ट मध्ये त्यांनी लिहिलं आहे आता ते सेव्हन्टी पर्सेंट कोण आहे ते बिल्डिंग मध्ये राहणारे लोक या ते सोसायटी uh, मध्ये की ते uh, मदे, ते डिफाईन नाही आता मी माटुंगा मध्ये माझा होटल आहे तर मी काय पूर्ण एरियाचा सेव्हन्टी पर्सेंट घेणारी पर्सेंट घेणार आणि ते सेव्हन्टी पर्सेंट मध्ये मी किती फोर्स सिग्नेचर लावणार मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन काहीतरी सेटिंग करणार मी बीएमसी मध्ये जाऊन काहीतरी सेटिंग करणार मग मी परमिशन घेऊन येणार मग नंतर आम्ही भांडणं करणार हे सगळं प्रक्रिया प्रॅक्टिकली किती पॉसिबल आहे किती पॉसिबल आहे हेच खरं मुळात अडचणीचा प्रश्न आपल्यासोबत माझे पोलीस अधिकारी शिरीष इनामदार देखील आहेत त्यांना आपण चर्चेत घेऊया की सर ज्या पद्धतीने आपण बघतोय की मुंबईमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन रेस्टॉरंट रात्री सुरू राहावेत मेडिकेशन तर असलंच पाहिजे ही सगळ्यांचीच गरज आहे मात्र रेस्टॉरंट सुरू राहिल्याने काय आपल्याला त्याचे फायदे दिसतील तोटे काय दिसतील आणि तरुणाईच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ही गोष्ट आपण कायद्याच्या बाजूनी आणि सुव्यवस्थेच्या बाजूनी कशी लक्षात घेतली पाहिजे पहिली गोष्ट हे प्रपोजल हे प्रपोजल ज्यांच्या सुपीत डोक्यातून निघालेले आहे त्यांचं मी अत्यंत कौतुक करू इच्छितो की त्यांनी आयुष्यात पहिल्यांदी पोलीस खात्यावर विश्वास दाखवलाय रोज शंभर वेळा अविश्वास दाखवून आज त्यांनी विश्वास दाखवलाय की रात्री चालू असलेली हॉटेल पोलीस प्रोटेक्ट करू शकतील त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आता दुसरी गोष्ट ही हॉटेल्स रात्री तरुणाईसाठी चालवायची रात्री रात्रभर जी तरुणाई हॉटेलची गरज ज्या तरुणाईला भासते ती तरुणाई नसली देशात तरी चालेल या मताचा मी आहे रात्री बारा नंतर कुठल्याही तुला हॉटेलची गरज लागत नाही त्यांनी आपापल्या घरामध्ये स्वतःची इटरी काढावी नाही तर अभ्यास करून देश घडवावा तरुणाईचे जास्त लाड करू नयेत मतांसाठी तर निश्चित करू नयेत तिसरी गोष्ट या असल्या अनइम्प्लिमेंटेबल रूल्स काढून की रात्रभर हॉटेल चालू ठेवतील त्या एरियातल्या नागरिकांना तुम्ही व्यखिला धरणार आहात पार्किंग वाढेल वाहनांचे आवाज वाढतील बाहेरच्या रस्त्यावरच्या गप्पा वाढतील सर्व हॉटेलच्या बाहेर वेटिंगसाठी खुर्च्या मांडण्याची पद्धत निघेल आणि रात्रभर तुम्ही दिवाळी आणि नाताळ साजरा करणार सामाजिक शांतता सामाजिक सुव्यवस्था याच या संकल्पनेच्या गोष्टीचं तुम्ही म्हणता सर याच गोष्टीचं भान ठेवून आपण पुढची पावलं उचलायला हवी आहेत तरच तरुणाईला आपण काय नेमकी दिशा दाखवणार हे मुद्दे देखील समोर येतात एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत मुंबईच्या नाईट लाईफ बद्दल चर्चा करतो शेवटच्या भागात आपण आलेलो मला समाधान शेवटच्या भागात दोघांना एक एक प्रश्न आहे जी भूमिका पूर्वी शिवसेनेनी या सगळ्या नाईट लाईफच्या विरोधात बाळासाहेब असताना घेतलेली होती शिवसेना प्रमुखांची होती की पाश्चात्यांची संस्कृती कुठेतरी आपण जपतोय पण आता शिवसेनेला एक तरुणाईचा चेहरा मिळतोय जी तरुणाई समोर येते आहे त्यामुळं तरुणाईला जे अपेक्षित आहे म्हणून आदित्य ठाकरे त्या पद्धतीने पाऊल टाकतात सर्वप्रथम मला जरा इनामदार इनामदार शिरेश इनामदार त्यांच्यासाठी एक एवढंच बोलायचं होतं की त्यांनी जर त्यांच्यात थोडी एवढे जर चांगले पोलीस अधिकारी होते ते तर त्यांनी आपल्या इथे मोहम्मद अली रोड आणि ह्या पट्ट्यात जे जाऊन रात्री एक दोन तीन चार जे काय चालू असायचं चा। तिकडे बंद करायची त्यांच्यात हिंमत होती तर तिकडे जाऊन पहिला बंद करायचं नंतर मग जे काय तुम्हाला जे इकडे टी व्हीवरती येऊन जे काय बोलायचं होतं किती मोठे अधिकारी काय असतील तर त्यांनी मला वाटतं ह्या लोकांनी अधिकाऱ्यांनी पहिलं तिकडचं बंद करावं आणि आता जर कोण काही चांगलं करत असेल तर त्याला पाठी खेचण्याचं हे काम तर करूच नाही आणि ही चुकीची एक समजूत की एक वाजल्यानंतर फक्त काही एक ठराविक टप्पोरी अनेक फॅमिलीज पण मुंबईत फिरतात किती फॅमिलीज फिरतात असं काय आपण जर बाहेर गेलो तर आपण बघाल की अनेक गाड्या असतात पण कुठेतरी त्यांना मुंबई मुळात रात्री झोपतच नाही पण माझा जो मूळ मुद्दा होता की बाळासाहेबांची भूमिका आणि आता आदित्य ठाकरेंची भूमिका नाही बाळासाहेबांनी कधी विरोध नाही केलेला जे युवकांना हवं की आजकालच्या पिढीला जे हवं त्याला असं विरोध नव्हता केला आणि आदित्य ठाकरे हे आज युवा एक चेहरा एक युवा सेनेसाठी युवा चेहरा तरुणांना बाकी तुम्ही बघाल युनिव्हर्सिटीचे प्रश्न असून देत अनेक प्रश्न विद्यार्थी संघटना काही त्या बाबतीत करत नाही किंवा काहीच नाही बरोबर आहे तरुणांचे प्रत्येक प्रश्न असून देत किमान आता तरुणाला एक नेतृत्व मिळायचा प्रकार देखील हो, ज्यात होतोय गणेश यादव आपल्याला सोबत आहेत शेवट मला करायचं तुमच्यापासून काय करायला पाहिजे विरोध करताय तुम्ही पण करायला काय पाहिजे मी क्लिअर सांगितलंय करायला हा पाहिजे की त्याच्यासाठी एक सेन्सिबल सोल्युशन असा आहेत की तुम्ही परमिशन द्या पण कोणाला द्या एक आ, हे जर पिनकोड वाईज तुम्ही ऑप्शनिंग तुम्हाला रेव्हेन्यू पण जनरेट करायचं असेल पिनकोड सांगा की एक या दोन लायसन्स आम्ही देणार तुम्ही ऑप्शनिंग करा ऑप्शनिंग करून रेव्हेन्यू पण जनरेट होणार आणि तुम्ही असा जागात द्या जिकडे रेसिडेन्शियल कॉलनीज नाही आता बीकेसी आहे बरोबर एक खाऊ गल्ली वेगळी तयार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुम्ही करा द्या हे आमचा सेन्सिबल सोल्युशन आहे तुम्ही मुंबईवरचा रेस्टॉरंट चालू ठेवलं मुंबईतला समाधान समाधान मुंबईतली रात्रभर लाईफ चालवायची असेल तर आपल्याला चर्चेला वेळ सुद्धा पुरणार नाही मात्र वेळेत सगळं पुरवायचं असेल तर निश्चितपणे त्यांना एक जागा द्या लिलाव पद्धतीने त्यांना हॉटेल्स उभे करून द्या तरुणाईची पण गरज भागेल आणि हॉटेलवाल्यांचा व्यवसाय पण होईल इथंच थांबू पहा फक्त ऐकू